घरातील वस्तु या यूट्यूब चैनल वरती मी शीतल आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज येथे मी तुम्हाला शिल्लक राहिलेल्या चहा पावडरचे काही उपयोग दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे माझ्याकडे ही शिल्लक राहिलेली चहा पावडर आहे, ती मी थोडीशी उन्हामध्ये अशा प्रकारे सुकवून घेतलेली आहे। अशा प्रकारे ती उन्हामध्ये आपल्याला सुकवून घ्यायची आहे। आता याची पहिली टीप बघायची आहे, पहिला उपयोग आपल्याला बघायचा आहे। येथे ही चहा पावडर तुम्ही अशा प्रकारे झाडांना घालू शकता, खूप छान उपयोग होतो याचा। खत म्हणून अशा प्रकारे तुम्ही झाडांना वापर करू शकता। चहा पावडर घातल्यामुळे झाडांची वाढ खूप छान होते। खूप मस्त टीप आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता येथे आपण दुसरी टीप बघणार आहोत। येथे आपल्याला चहा पावडरचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया। येथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे, याच्यातली थोडीशी चहा पावडर आपण टिश्यू पेपरवरती ठेवूया। येथे मी अंदाजे एक चमचा चहा पावडर घेतलेली आहे। आता या टिश्यू पेपरची आपण अशा प्रकारे घडी करून घ्यायची आहे। येथे तुम्ही याच्या जागेवरती कापडाचा तुकडाही वापरू शकता। अशा प्रकारे येथे आपल्याला टिश्यू पेपरची घडी घालून घ्यायची आहे। खूप मस्त टीप आहे ही सुद्धा। टिश्यू पेपरची आपण येथे घडी घातलेली आहे। अशा प्रकारची येथे घडी आपली तयार करून झालेली आहे। आता याचा उपयोग काय करायचा आहे ते बघूया। येथे आपल्याला टिश्यू पेपरमध्ये ठेवलेली चहा पावडर अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। फ्रीजमध्ये अनेक प्रकारे खूप खराब वास येतो, भाज्यांचा वास येतो। चहा पावडर अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये खराब वास येत नाही। खूप छान टीप आहे, नक्की ट्राय करून बघा। आता येथे आपण तिसरी टीप बघणार आहोत। येथे आपल्याला आणखीन एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे। या टिश्यू पेपरचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत। ही टीपसुद्धा खूप छान आहे। तुम्ही याच्यातल्या कुठल्या टीप बघितल्या आहेत त्या तुम्ही कमेंट करून सांगू शकता। आता याच्यातला एक चमचा आपण याच्यावरती घालूया आणि आणखीन एक चमचा आपण दुसऱ्या टिश्यू पेपरवरती घालूया। आता या दोन्ही टिश्यू पेपरची आपण अशा प्रकारे घडी घालून घ्यायची आहे। ज्या प्रकारे आपण अगोदरची पुडी बनवलेली आहे त्याप्रकारे ही पुडी आपल्याला बांधून घ्यायची आहे। अशा प्रकारे येथे मी एक पुडी बनवलेली आहे। आता दुसऱ्या टिश्यू पेपरचीही आपण अशाच प्रकारे पुडी बांधून घेणार आहोत। याचाही आपण खूप छान उपयोग येथे करणार आहोत। खूप मस्त टीप आहे ही सुद्धा, नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे येथे आपण दोन्ही पुड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता याचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया। येथे तुम्ही बघू शकता हे शूज आहेत। या शूजमध्ये कधीकधी खूप खराब वास येतो। अशा वेळेस काय करायचं की शूजमध्ये आपण अशा प्रकारे चहा पावडरच्या पुड्या बांधून ठेवू शकतो, त्यामुळे शूजमधील कुबट वास निघून जातो। खूप छान टीप आहे। याच प्रकारे आपण मुलांचे स्कूलचे शूज असतात ते सुद्धा अशाच प्रकारे खराब झालेले असतात, त्याच्यातूनही खूप खराब वास येत असतो। त्यावेळेस अशा प्रकारे आपण त्या शूजमध्येही चहा पावडरच्या पुड्या ठेवू शकतो, त्याच्यातलाही खराब वास निघून जातो। ही टीप तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आहे। आता येथे आपण चौथी टीप बघणार आहोत। येथे चहा पावडर आपण अशा प्रकारे घ्यायची आहे। येथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे काही काचेचा ग्लास बाउल आणि कप आहे। येथे आपण या काचेच्या वस्तू आणि कप कशाप्रकारे स्वच्छ करायचा ते बघणार आहोत। तुम्ही येथे बघू शकता काचेच्या वस्तू आणि कप किती खराब झालेले आहेत, त्यांची चमक पूर्णपणे निघून गेलेली आहे। आता हे आपण कशाप्रकारे साफ करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे। वाटीमध्ये येथे आपण चहा पावडर घालून घेऊया। येथे मी दोन चमचे चहा पावडर घेतलेली आहे। आता इथे मी विम लिक्विड घेतलेलं आहे। विम लिक्विड आपण याच्यामध्ये थोडंसं घालूया। येथे तुम्ही थोडासा भांड्याचा साबणही घेऊ शकता किंवा वॉशिंग पावडरही घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे। आता हे सर्व आपण हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चहा पावडरपासून काचेच्या वस्तू साफ करण्याची ही ट्रिक तुम्हाला याच्या अगोदर माहीत होती का, नक्की कमेंट करून सांगा। आणि ही टीप तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा। आता ही पेस्ट आपली तयार करून झालेली आहे, अशा प्रकारची ती झालेली आहे। आता या पेस्टच्या मदतीने आपण येथे काचेचा ग्लास घासून घेणार आहोत। येथे आपल्याला घासणी घ्यायची गरज नाही, अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने ती घासू शकतो। घासणीने न घासता हाताने घासले तरीसुद्धा खूप छान चमक येते याच्यावरती। खूप मस्त टीप आहे, नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारे आपल्याला पटापट घासून घ्यायचं आहे। आतल्या बाजूने हे अशाच प्रकारे घासायचं आहे। खूप छान चमक येते याच्यावरती, नक्की ट्राय करा। ग्लास इथे घासून झालेला आहे।
आता इथे मी कप घेतलेला आहे, कपही तुम्ही बघू शकता आतल्या बाजूने खराब झालेला आहे, तोही आपण अशाच प्रकारे चहा पावडरच्या मदतीने घासून घेणार आहोत। अशा प्रकारे इथे आपण रोजच्या कामामध्ये उरलेल्या चहा पावडरचे उपयोग करू शकतो। खूप छान टिप आहे, नक्की ट्राय करा। अशा प्रकारे इथे आपल्याला कप सर्व बाजूने घासून घ्यायचा आहे। कप इथे घासून झालेला आहे, आता आपण काचेचा बाउल घासून घेणार आहोत। हा बाउलसुद्धा आपण अशाच प्रकारे हाताने घासून घ्यायचा आहे। सर्व बाजूने अशा प्रकारे चोळून चोळून घासायचं आहे। येथे मी ब्रश घेतलेला आहे, ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे आपण घासून घ्यायचं आहे। येथे काचेचा बाउलसुद्धा घासून झालेला आहे। येथे आपण कप, काचेचा बाउल आणि ग्लास घासून घेतलेला आहे, आता हे आपण धुवून घेणार आहोत। येथे मी नळाच्या पाण्याखाली अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेत आहे। बाउल किती स्वच्छ झालेला आहे ते बघा, किती छान चमक आलेली आहे ते बघा। आता कपही आपण अशाच प्रकारे धुवून घेऊया। कपालाही किती चमक आलेली आहे बघा, किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा, आणि आतूनही बघा किती स्वच्छ झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही काचेचे ग्लास, कप घासण्यासाठी चहा पावडरचा नक्की उपयोग करून बघा। आता इथे ग्लासही आपण धुवून घेऊया। ग्लासही आपण इथे धुवून घेतलेला आहे, किती छान चमक आलेली आहे ग्लासवरती बघा, एकदम नव्यासारखा दिसत आहे। आता तुम्हाला दाखवते किती छान चमक आलेली आहे ते बघा, किती पांढरा शुभ्र दिसत आहे कप बघा, आणि काचेचा बाउलसुद्धा किती छान झालेला आहे, आणि ग्लासही बघा एकदम नव्यासारखा दिसत आहे। ही टिप तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त टिप आहे। आता इथे मी तुम्हाला पाचवी टिप दाखवणार आहे। अगोदर जे आपण काचेची भांडी घासण्यासाठी पेस्ट तयार केली होती, त्याच वाटीमध्ये आपण आणखीन चहा पावडर घेणार आहोत। एक चमचा घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। येथे थोडासा बेकिंग सोडा घालत आहे। आता इथे मी कोलगेट घेतलेला आहे, येथे तुम्ही दुसरी कुठलीही पेस्ट घेऊ शकता। आता याच्यातली थोडीशी पेस्ट आपण या मिश्रणामध्ये घालून घेऊया। इथे आता थोडंसं आपण पाणी घालूया, पाणी जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं आहे। आता इथे आपल्याला चमच्याच्या साह्याने याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ते व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पेस्ट इथे आपली तयार झालेली आहे। आता याचा आपल्याला काय उपयोग करायचा आहे ते बघूया, खूप मस्त उपयोग आहे याचासुद्धा। ही टिपसुद्धा तुम्ही याच्या अगोदर कधी बघितली आहे का ते नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारची इथे आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता काय उपयोग करायचा आहे ते बघूया। इथे तुम्ही बेसिंग बघू शकता किती खराब झालेलं आहे। बेसिंग घासण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत। आता याच्यातली थोडीशी पेस्ट आपण बेसिंगमध्ये घालून घेऊया। जेवढी आपल्याला पेस्ट लागत आहे तेवढीच पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। जास्त बेसिन खराब झालेलं असेल तर जास्त घालू शकता। आता आपण हाताच्या सहाय्याने हे बेसिन घासून घेणार आहोत। हे बेसिन घासण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे घासणीचा किंवा ब्रशचा वापर करावा लागत नाही, हाताच्या सहाय्याने सुद्धा खूप छान निघते। अशा प्रकारे तुम्ही हाताच्या सहाय्याने घासून घासून घ्यायचं आहे बेसिन। येथे बेसिंग घासून झाल्यानंतर अशा प्रकारे टिश्यू पेपरचा छोटासा तुकडा लावायचा आहे, जेणेकरून चहा पावडर आतमध्ये जाणार नाही। येथे तुम्ही बेसिंग पाण्याने धुण्याच्याऐवजी टिश्यू पेपरने पुसूनही घेऊ शकता, तसे केल्यामुळे चहा पावडर पाईपच्या आतमध्ये जाणार नाही। आणि अशा प्रकारे पाण्याने धुतलं तर थोडंसं पाणी साठतं, त्याला थोडा वेळ थांबावं लागतं पाणी जाण्यासाठी, त्यामुळे तुम्ही टिश्यू पेपरने पुसूनही घेऊ शकता। तीही खूप छान ट्रिक आहे। अशा प्रकारे अगदी अलगद हाताने आपल्याला पाणी घालवून द्यायचं आहे। आता सर्व पाणी निघून गेलेलं आहे। आता हा आपण टिश्यू पेपरचा गोळा काढून घेऊया। टिश्यू पेपरच्या आतमध्ये अशा प्रकारे चहा पावडर अडकलेली आहे, ती काढूया बाजूला। बेसिंग किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा, एकदम नव्यासारखे चमकत आहे। या सर्व टिपमधील तुम्हाला सर्वात जास्त कुठली टिप आवडली नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायलाही विसरू नका। थँक्यू।